दुसरा महत्त्वाचा जो घटक आहे पाण्याचा तो म्हणजे पाण्याचा चकचकीतपणा. पाणी किती गढूळ आहे किंवा चकचकीत आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि पाण्याचा चकचकीतपणा हा जो आहे हा सेची डिस्क या उपकरणाने मोजतात. सेची डिस्कचा फोटो पाठवतो मी तुम्हाला याच्याबरोबरच, आणि ते कसं वापरायचं हे पण मी नंतरच्या भागात तुम्हाला सांगणार आहे. तर कसं असतं की ही सेची डिस्क जी आहे ही साधी एक चकती आहे आणि ही दोरीच्या साह्याने आपल्याला पाण्यात सोडायची आहे. आणि पाणी जेवढं गढूळ असेल तेवढी ती पटकन दिसेनाशी होईल. आणि त्याच्यामुळे चकचकीतपणा हा सेंटीमीटरवर मोजतात. सेंटीमीटरवर म्हणजे जर पाण्याचा चकचकीतपणा हा 30 ते 40 सेंटीमीटर असेल तर तो अतिशय उत्तम आहे माशांच्या वाढीकरता. 30 ते 40 सेंटीमीटर चकचकीतपणा याचा अर्थ असा की सेची डिस्क पाण्यात टाकल्यानंतर सोडल्यानंतर 30 ते 40 सेंटीमीटरच्या दरम्यान ती आपल्याला दिसत नाही. कसं आहे की पाणी जर एकदम स्वच्छ असेल चकचकीत असेल तर खालपर्यंत आपल्याला ती गेली तरी दिसत राहील कुठलीही वस्तू. उलट ते थोडं गढूळ जर असेल तर काही खोलीपर्यंतच आपल्याला एखादी वस्तू दिसू शकते, नंतर ती दिसणार नाही कारण पुढे पाणी त्याच्यानंतर खा म्हणजे पाणी जे आहे ते थोडंसं गढूळ आहे त्याच्यामुळे ते दिसत नाही. तर 30 ते 40 सेंटीमीटर दरम्यान चकचकीतपणा असेल तर अतिशय चांगलं आहे. 60 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त चकचकीतपणा चांगला नाही. याचा अर्थ पाणी खूपच स्वच्छ पाणी खूपच चकचकीत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असतो की पाणी चांगलं स्वच्छ पाहिजे अगदी तळ्यातलं. मी बी विचारतो शेतकऱ्यांना की अरे बाबा कसं आहे पाण्याचा रंग कसा आहे किंवा पाणी कसं आहे सध्या, तर ते सांगतात मस्त आहे की काचेवाणी चकचकीत आहे. असं नको, काचेवाणी चकचकीत ते नको, पाण्याला गढूळपणा असणं आवश्यक आहे. आणि हा गढूळपणा जो आहे हा प्लवंगामुळे येतो, हा काय मातीमुळे येत नाही गढूळपणा. प्लवंगामुळे आलेला गढूळपणा म्हणजे नैसर्गिक खाद्यामुळे आलेला गढूळपणा हा केव्हाही चांगला. आता चकचकीतपणा जर 12 सेंटीमीटरपेक्षाही कमी असेल तर ते चांगलं लक्षण नाही. याचं कारण काय की याचं कारण की अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी गढूळ झालेलं आहे, प्लवंग नको तेवढा वाढलेला आहे आणि अशा वेळेला आपल्याला समस्या येऊ शकतात. आणि म्हणूनच चकचकीतपणा अगदी कमी असेल तर ते सुद्धा चांगलं नाही. 30 ते 40 सेंटीमीटर चकचकीतपणा व्यवस्थित आहे. आता चकचकीतपणा जर खूप जास्त असेल तर काय करायचं आपल्याला की चुना टाकायचा पाण्यात. चुना म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड किंवा तुरटी ही पण टाकायची आहे 2 ग्रॅम 1000 लिटर या प्रमाणामध्ये. किंवा जिप्सम हे वापरायचं. आता चकचकीतपणा जेव्हा कमी होतो, चकचकीतपणा आणि गढूळता हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. चकचकीतपणा कमी होतो याचा अर्थ पाण्याची गढूळता वाढलेली आहे आणि चकचकीतपणा खूप कमी होण्याचं कारण म्हणजे पाण्यात लवंगांची नको इतकी वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे अशा वेळेला पाण्यामध्ये खतं टाकणं बंद करावं. म्हणजे काय होईल की पुढे लवंगाची वाढ होणार नाही, थांबेल ती जरा. आणि दुसरी गोष्ट करता येईल म्हणजे अशा ज्या तळ्यात खूपच जे गढूळ झालेलं आहे किंवा चकचकीतपणा कमी झालेला आहे अशा तळ्यातलं थोडं पाणी ज्या तळ्यात चकचकीतपणा जास्त आहे तिकडे पंप करावं. त्याच्यामुळे काय होईल की दुसऱ्या तळ्यात सुद्धा प्लवंग चांगल्या प्रकारे तयार होईल. त्याच्यामुळे चकचकीतपणा हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण पाण्यातला विरघळलेला प्राणवायू हा पण एक महत्त्वाचा घटक आहे. चकचकीत बघण्याकरता आपल्याला चकचकीतपणा बघण्याकरता सीची डिस्क लागते. विरघळलेला प्राणवायू बघण्याकरता म्हणून डिझॉल्व्ड ऑक्सिजन मीटर असं एक यंत्र काय म्हणतात त्या उपकरण येतं की ज्याचा उपयोग करून सामान्य शेतकरीसुद्धा पाण्यात विरघळलेला प्राणवायू किंवा डिझॉल्व्ड ऑक्सिजन किती आहे हे बघू शकतो. तुम्ही जर मोठ्या प्रमाणात माशांची शेती करत असाल तर डिझॉल्व्ड ऑक्सिजन मीटर असणं हे अतिशय गरजेचं आहे.
संरक्षणाकरता जशी माणूस पिस्तूल जवळ ठेवतो तशीच इथे डिझॉल्ड ऑक्सिजन मीटर हे नेहमी जवळ ठेवायला पाहिजे आणि जर शंका आली तर पाण्यातला विरघळलेला प्राणवायू किती तो बघायला पाहिजे। आता हा महत्त्वाचा काय, तर तुम्हाला माहिती आहे की सजीव जे आहेत, मग तो प्राणी असेल, वनस्पती असेल, छोटा असेल, मोठा असेल, यांना जगण्याकरता प्राणवायू लागतो, तसा तो माशांना पण लागतो। आता पाण्यामध्ये काय असतं की नुसतेच मासे नसतात, तर पाण्यामध्ये मासे असतात, पाण्यामध्ये प्लवंग असतं, ही सुद्धा जीवित आहे, जिवंतच असतं, प्राणी प्लवंग असतं, वनस्पती प्लवंग असतं, याच्याशिवाय पाण्यात काही छोटे छोटे इतर काय म्हणता येईल आपल्याला कीटक किंवा हे पण असू शकतात, आणि या सगळ्यांना ऑक्सिजन किंवा प्राणवायू हा लागतो, आणि म्हणून प्राणवायू विशिष्ट प्रमाणात असणं गरजेचं आहे। आता कसं आहे की पाण्याचं तापमान वाढलं किंवा पाण्याची क्षारता वाढली किंवा पाण्यातलं वनस्पतीचं प्रमाण वाढलं म्हणजेच प्लवंगाचं प्रमाण वाढलं खूप, तर त्यामुळे विरघळलेल्या प्राणवायूचं प्रमाण हे कमी होतं। ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा की पाण्याचं तापमान जसे वाढतं तसं विरघळलेला प्राणवायूचं प्रमाण कमी होतं। पाण्यात जेवढे जास्त प्लवंग तेवढं त्यांना विरघळलेला प्राणवायू जास्त लागतो। ठीक आहे, तिसरं, तळ्यात जर मोठ्या प्रमाणावर मासे असतील, म्हणजे काही वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे एका एकरमध्ये 20,000 एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे वाढवल्या जातात, तर त्यावेळेला त्यात मासे असतात, तिथे प्लवंग असतं, त्याच्यानंतर त्यांना आपण खाद्य देतो, खाद्य उरतं, तर मासे प्लवंग उरलेलं खाद्य या सगळ्यांना ऑक्सिजन लागतो, आणि त्याच्यामुळे तुमच्या तळ्यातला प्राणवायू किंवा ऑक्सिजन आहे तो कमी होऊ शकतो। तेव्हा अशा वेळेला जे आहे आपल्याला बाहेरून प्राणवायूचा सप्लाय म्हणजे हवेचा सप्लाय करणं गरजेचं आहे। त्याच्याकरता आपल्याला पॅडल व्हील एरेटर म्हणून एक मोठं यंत्र येतं, तसं यंत्र ते साधं असतं, एक मोटार असते आणि त्याला पंखे बसले असतात मोठे, आणि यंत्रामुळे मोटरमुळे पंखे फिरतात, पाणी फिरतं आणि पाण्यात हवेचा पुरवठा होतो। आता बघा, विरघळलेल्या प्राणवायूचं प्रमाण किती असावं, पण तुमच्याकडे ते उपकरण आहे, तुम्हाला ते मोजता येतं, पण योग्य आहे की अयोग्य आहे हे कसं कळायचं, तर जर विरघळलेला प्राणवायू हा 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 5 mg/L किंवा 5 PPM एवढा असेल तर ते प्रमाण अतिशय योग्य आहे, मासे तिथे चांगले वाढतील, काही काळजी करण्याचं कारण नाही। ठीक आहे, दुसरं, जर 1 ते 3 PPM किंवा मिलीग्राम पर लिटर असं प्रमाण असेल तर ते अयोग्य आहे, त्याचा माशांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो। त्याच्यानंतर जर प्रमाण हे 0.3 ते 0.8 हे खूपच कमी प्रमाण झालं आणि अशा वेळेला मासे मरू शकतात, मरतातच। ठीक आहे, जसं कमी चांगलं नाही अतिशय, तसं अतिशय जास्त पण चांगलं नाही। जर कधी कधी काय होतं की सुपर सॅच्युरेशन म्हणजे खूप प्राणवायू पाण्यात होतो, तेव्हा ह्याच्यामुळे सुद्धा माशांना समस्या येऊ शकते, रोग येऊ शकतो। 3 ते 5 असा जर असेल प्राणवायू तरीसुद्धा माशाची वाढ नीट होत नाही। आता जर प्राणवायूचं प्रमाण योग्य ठेवण्याकरता म्हणजे साधारण 5 ते 7 PPM या दरम्यान ठेवण्याकरता आपण काय करायचं, तर याच्याकरता आपण काय करायचं आहे की पहिली गोष्ट म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त सेंद्रिय खतं किंवा रासायनिक खतं देऊ नये। जेवढे सेंद्रिय खतं जास्त द्याल तेवढं जास्त पाण्यामध्ये ऑर्गॅनिक लोड वाढेल आणि प्राणवायूचं प्रमाण कमी होईल। वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग यांचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं। एरेटर सुरू करावे, कारंजे सुरू करावेत किंवा पाणी ते शक्य नसेल तर पाणी बांबूनी हलवावं। ठीक आहे, याच्यानंतर पाण्यामध्ये बेडूक, रानटी मासे या इतर जे प्राणी आहेत हे नसतील याची काळजी घ्यावी, कारण तेसुद्धा मग आपला ऑक्सिजन किंवा प्राणवायू जो आहे तो
कमी करू शकतात पाण्यामधला, तेव्हा हा डिझॉल्व्ड ऑक्सिजन किंवा विरघळलेला प्राणवायू हा अतिशय महत्त्वाचा असा घटक पाण्यातला आहे.